तर मित्रांनो, तुम्ही ज्याप्रमाणे कमेंट करताय म्हणजे काही मोजके लोक एकदम सो क्यूट सुनी दिसायला सुंदर आहेस, हे आहेस, ते आहेस, आणि काय काय टिपरो ना, सो ब्युटिफुल, सो क्यूट असं म्हणतात, सो क्यूट, आणि काय चांगलं दिसते असून, हां चांगलं दिसते असं म्हणत मी येड्याने बोललो काय, सुंदर दिसतेस, छान दिसतेस, असं म्हणजे जेवढी काही स्तुती करतात त्याचा आज तुम्हाला राज सांगतो. तर ते शरबताच्या बाटल्या असतील बा, शरबताच्या, आणि ते काय माझा लिमका बिमका असल्या बाटल्या, साधारण आज म्हणजे 5-6 महिने झाले ते असं कधी पिलं वगैरे की ना, ते बाटल्या द्या म्हणायचे आम्हाला, मग ते बाटल्या द्या म्हणायचे म्हटल्यावर पाण्याच्या बाटल्या काय काय सगळ्या असं प्लॅस्टिकच्या, हां ते द्या म्हणायची, आम्ही कशा करता विचारलो तर हिने सांगितली ते तिची डिझाईन बनवायची आहे, बरोबर का सुनी? आता हे डिझाईन हिनं इतकी सुंदर बनवते हे आम्हाला माहीत नव्हतं, ते कुणामुळं कळलं माहीत आहे का, हिची मैत्रीण म्हणजे हिच्या हिच्याकडे आल्या रूमवर राहते आता सध्या, तर त्या ह्या मैत्रिणीमुळे कळलं, तर हिच्या मैत्रिणीनं आज सहज बोलताना मी हे हिचं काय पिरती नाव आहे, पिरतीनं म्हणली ती डिझाईन वगैरे केलेल्या छान आहेत का सुंदर आहेत, तर त्या पिरतीनं म्हणली नाही दादा हिनं आज त्या बंगारवाल्याला कमीत कमी 4 किंवा 5 किलो बाटले ऐकले म्हणले. एवढ्या दिवस तर आज येऊ का काय, अरे फसवायचं फसवायचं बी राहते पण कुठला असलं फसवायचं राहते आणि दिलो असतो की दादा आपण असं म्हणल्यावर कस बर तेच होते काय सुने कस किलो घेतले वाटले ते सांगा, कस किलो घेतलाय सांगा, सांग कस किलो घेतलंय सांग, बोला सांग कस किलो घेतलंय सांग, काय झालंय मग डिझाईन केले ता की आम्हाला, अहो बंगारवाल्याला दिला डिझाईन करायला, बंगारवाल्याला दिले डिझाईन करायला, बंगारवाले त्या मामाने डिझाईन करायला नेले का, नाही ते आम्हाला माहित नाही आम्हाला कशाला, आम्हाला वाटलं ते सॉरी मामा असं पोत टाकून आलता ते आम्हाला इकले वाटलं सुनी आगानं बघायला लागले, एवढं वाईट वाटून घ्यायचं नाही, जाऊ दे काय नाही त्यांना डिझाईन करून दिली एवढं काय त्याच्यात, हो टिपू बर बर ती कसे डिझाईन सांगितले सांगा म्हणजे कसली डिझाईन सांग, डिझाईन सांग, 35.5 रुपयांनी नाही विकली मला माहित आहे, प्रीती दीदीकडे मग आजपासून रागाने बघायला लागल्या, प्रीती ते कसं आहे साध्या बोळ्या म्हणायचे तिने उगच सहज सांगितली पण काय असू शकत एखादी ते मामा बी होऊन हे घेऊन जाऊ शकतंय, बर म्हणजे ती आता कसल्या डिझाईन दिली बनवायला सांग बोल, विसरली डिझाईन दिल्याला लय कलाकार बैठलो भावान पण सलाम, अरे सुने सुने तू काम कर सुने ऐक, तू रोज तुझ्या तळपायाची धूळ काढून असं कागदात द्यायचं आम्हाला, म्हणजे आठवडाभराची असं गोळा करायचं एवढी तळपायाची धूळ आम्ही, तू रोज तळपायाची धूळ असं काढून असं कपाळाला लावतो असं करायचा सुने तू, हा काय झालंय पाहन हिन सर का इकडे पुढ्या 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 पुढ्या, तर आता हिला दुःख आवर नाही गेले भावांनो, म्हणजे डोळ्यात पाणी आहे पाप, लय रडलेले लय रडलेले, हा सुने भाऊ अरे रुमाल बिमाल द्या रे, रुमाल द्या रे लय डोळ्यात, अरे एवढं पाणी अरे रुमाल बिमाल द्या रे, काही पार्टी दादा लावूया की जास्त रडलेले ना, म्हणजे हिला म्हणजे ते दुःख डिझाईनच दुःख सहन होईना, डिझाईनच दुःख सहन होईना बघा किती रडलेले ना कल्लय रडलेले, हा का जरा दाग रडलेले भरपूर असा म्हणजे कसा आता नाही तस करणे करा ते खाल्ले तसं लोकांना हे वाटते, आणि म्हणजे कसं होते लोक आम्हाला बॅड कमेंट करते दादा असं त्या बापसून हिलाच त्रास देतो, पण खरं सांगतो भावांनो आज मनापासून सांगतो सुनी म्हणजे आमचे अन्नपूर्णा आहे, म्हणजे हिनं जे केली आहे तू कोणच करू शकत नाही, मोठ्या मनाची आहे दिलदार मनाची आहे, आणि ते माय आमचं
आमची एटीएम आहे, जेवण बनवणारे आमची, नाही नाही सगळ्याच सगळ्याच, म्हणजे हिचा स्वभाव पण चांगला आहे. आता थोडंफार काय मंगळवाली बाई, नाही 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 नाही, थोडंफार चेष्टा मस्करी चालते सुने, तेवढं काय त्याच्यात. पण भांडेवाली बाई बनवला, भंगरवाली बाई बनवला, सगळं बनवलं. आम्ही तसं काही भंगारवाली म्हणाले नाही तोंडानं, भांडेवाली म्हणाले काय नाही. ती भंगारवाल्या मामाला असं घातलं, फिरतीने सहज उघड चुकून चेष्टा केली, फिरतीने चेष्टा केली, जाऊ दे त्याला काय. बरं तरी बी असं काही वाटत असलं तुला, चेष्टा वाटत असेल तर माफ कर. पण एक बाकी जाऊ दे, ती एक अनेक प्रश्न विचारायचे सुनी, ऐक बघ तर जरा, ती गोष्ट जरा एक प्रश्न विचारायचे. म्हणजे टोटल म्हणजे ते ह्याचे किती रुपये आले? दीडशे रुपये द्या का? 331 रुपये घेतले तिने. 331 आहे खरंच नाही, आम्हाला वडापाव तर खाऊ घाले, वडापाव तर खाऊ घाला. तू 300 रुपये ठेव, वरचे 5 रुपयाला वडा, 6 रुपयाला वडापाव, आम्हाला 3 × 2 = 5, 6×5 = 30 रुपये लागते. वरचे 1 रुपया होती तुला, 301 रुपये आम्हाला वडापाव खाऊ घाल, आपण खाऊ वडापाव. खाऊ घालतीस का? लई मोठे म्हणायचे तिने, लई मोठे म्हणायचे, दोन दोन खावा म्हणाल्या. मी म्हणलो एक एक चलत आहे, काय हरकत नाही. फक्त ह्याच्यानंतर काय ऐकायचं ईक तुला, पण सांगून ऐकायचा. चलत आहे भावानो, काय हरकत नाही. तर तुम्हाला एक हात जोडून मित्रांनो विनंती आहे, तुम्हाला सुद्धा तर जुना पुराणा लवा लोक द्यायचे का? असलं कोणाकडे तर भावांनो कमेंट करून सांगा, आणि नक्की सांगा कमेंट करून कोणाच काय. मी न्यायला येतो भावा, फुटलेल्या प्लास्टिकच्या घागरी, प्लास्टिकच्या बाटल्या, काय काय असेल लोक, गारवाला भंगार, मरगाड बिडगाड काय आहे का सांगा, जागेवर उचलण्यात येईल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चांगले चांगले कमेंट करा. तर मित्रांनो मनापासून धन्यवाद. हा जिकडे तिकडे पाठवा, जिकडे तिकडे पाठवा, जिकडे तिकडे पाठवा, बंगालमध्ये. धन्यवाद.